वसईविरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी सेना भाजपनं प्रसिद्ध केलेल्या वचननाम्याचं बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर यांनी त्यावरती टीकास्त्र सोडलंय. आघाडीच्या कामांचा पुनरुच्चार करून सेना भाजप मत मागत असल्याचं क्षितिज ठाकूर यांनी म्हटलंय. निवडणुकीसाठी महायुती आहे की नाही हे लोकांना माहितीच नाही असंही क्षितिज म्हणाले. अनेक वॉर्ड्समध्ये सेना भाजपचे उमेदवार एकमेकांसमोर उभे आहेत, त्यामुळे युती अस्तित्वात नसल्याचा दावा क्षितिज ठाकूर यांनी केलाय. तर इकडे रामदास कदम यांनी वसई विरारमध्ये खालच्या भाषेत टीका करू नये असा खोचक सल्ला आमदार विलास तरेंनी दिलाय. वसईतल्या एका सुपारी प्रकरणात रामदास कदमांना हितेंद्र ठाकूर यांनी केलेली मदत कदमांनी विसरू नये असंही तरे म्हणाले. आहे नाही आहे, काही वॉर्डमध्ये आहे काही वॉर्डमध्ये नाही आहे, म्हणजे तो प्रश्न लोकांपर्यंत उत्तर त्याचं मिळालं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी नालासोपर असेल, विरारला असेल, सेना भाजप एकमेकाच्या विरुद्ध लढते. तिकडच्या लोकांना पण प्रश्न आहे की महायुती आहे का नाही आहे, तर त्याचा जर रिप्लाय मिळाला तर मला वाटते बरं होईल. मॅनिफेस्टो जी कामं झालेली आहेत महापालिकेने ऑलरेडी केलेली आहेत, ती कामं ह्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये आहे की आम्ही करणार आहे, त्याला मला वाटते काय अर्थ नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.